करंबेली गावातील रस्त्याची आणि पाण्याची समस्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडवण्यात येतील असं आश्वासन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिले. तसंच विकास कामं करण्यासाठी ग्रामस्थांचं सहकार्य आवश्यक आहे असं प्रतिपादन करंबेली येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी त्यांनी केलंय. पनवेल मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामं मंजूर होऊन ती मार्गी लागत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 8,50,000 रुपयांच्या स्थानिक निधीमधून पनवेल तालुक्यातील करंबेली खालची वाडी येथील अंतर्गत रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी झालं. यावेळी भाजपचे ओबीसी सेल अध्यक्ष एकनाथ देशेकर, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, भाजप नेते चांगू चौधरी, बापू चौधरी, मंगेश भगत, जनार्दन भगत, दत्ता भगत, ययन भगत, जोमा भगत, पिंटू म्हात्रे, रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. माननीय आपले भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आपल्या या 14 वाड्यांमध्ये, जिथे आपल्या शिरोली ग्रामपंचायतमध्ये 14 वाडे आहेत, त्या 14 वाड्यांमध्ये आपल्याला नल पाणी पुरवठा, घर घर जल नल असा ही योजना पंतप्रधान आपले देशाचे नरेंद्र मोदी यांची संकल्पनाच्या माध्यमातून आपल्या वाड्यांमध्ये आपल्याला पाणी पुरवठा मिळायला पाहिजे गावापर्यंत, सगळ्यांच्या घरापर्यंत, अशा पद्धतीने आपण या भारतीय जनता पार्टी माननीय आमदार साहेब यांच्या कर्तृत्वाने आणि सातत्याने पाठपुरावा करून आपल्या वाड्यांमध्ये पाण्याचा घरती पाणी पुरवठा मिळेल अशा पद्धतीने आपल्याकडे इथं खालची भल्ल्याच्या वाडीला टाकीची योजना आहे, वरच्या करंबेलीला टाकीची योजना आहे, आपल्यालाही टाकीची योजना आहे, म्हणजे बऱ्याचशा वाड्या आपल्या इथं होत्या 13-14 वाड्या, त्या 14 वाड्यांना जिथं पाणी पुरवठा मिळत नव्हता तो पाणी पुरवठा भारतीय जनता पार्टीचे आपले लोकप्रिय आमदार आणि आपल्याला सातत्याने ग्रामीण मध्ये गावाचा विकास व्हायला पाहिजे या उद्देशाने सातत्याने प्रयत्न करीत असतात ते आपले सर्वांचे लाडके अरुणशेठ भगत साहेब. मी आज आपले माता भगिनी विनंती करेन का आपल्याकडे 2012 मध्ये आपण मुख्यमंत्री सडक योजना राबवलेली होती, पण आता त्याला 10-12 वर्ष झाली आणि पुन्हा सातत्याने आमदार साहेबांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री पंतप्रधान सडक योजना ही राबवण्याची संकल्पना आपण इथं काम मंजूर करून घेतले. आज या 2 महिन्यामध्ये काम नाही झालं तरी पुढच्या वर्षी नक्कीच हा पंतप्रधान सडक योजना आपल्या वाड्यांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून जसं नल पाणी पुरवठा तसं आपल्याकडे सडकेचा जो रस्त्याचा आता विषय आहे, आता तुम्ही तुमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुम्ही आपल्याकडे मांडणारच आहेत, जेणेकरून अपेक्षा साहेब यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करीत असताना सातत्याच्या महिलांचा विषय हे का रस्त्याचा आता दुरावस्था झालेली आहे, ती रस्ता आम्हाला तुम्ही बनवून द्या, जिथं पाणी पुरवठा योजना ना ती आमच्यापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे. त्यांची अपेक्षा करते असताना एवढे लांब त्यांना पनवेला दवाखान्यात जायला लागतं, त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक छोटा का ना उपकेंद्र असू द्या, पण ती सुविधा त्यांची अपेक्षित येते आपण प्रयत्न करावा, जेणेकरून आदिवासी वाड्यामध्ये ज्या ज्या सुविधा जीवन आवश्यक पाहिजेत त्या सुविधांसाठी आपण सातत्याने प्रयत्न करावा. याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक विनंती करतो की ज्या आपण साहेब इथं आपल्यासाठी भेटीसाठी आल्या, खरोखर का आपल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आल्यात, मी माता भगिनींना विनंती करेन आजच्या कार्यक्रमाचा समाप्त होत असताना आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या साहेबांकडे नक्कीच आपण मांडावा, जेणेकरून आपल्या अपेक्षा पूर्ण होतील. आपण या परिसरामध्ये बघतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण या शिरोली भागामध्ये विकास केलेला आहे, या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार साहेब सातत्याने प्रयत्न करून या परिसरामध्ये आपल्या शिरोली पंचायत समिती आणि वांगदा जिल्हा परिषद मध्ये अनेक गावांमध्ये विकास कामं केली आहेत. हा कुठल्याही गावाने विकास कामं केलेली नाही, कारण खरं तर मागे अशी चर्चा होती का बापू वगैरे आम्ही शिवसेनेमध्ये जातो इथे काही विकास होत नाही, पण तेही 4-5 महिने काढल्यानंतर कळला का नक्कीच सलाम करणार कोण कार्यकर्ता आहे आणि कोण इतरणार आहे, मग त्यांच्या मनामध्ये एक भावना व्यक्त झाली का साहेब आमच्या जरी चुक्या झाल्या असतील तरी या परिसराचा विकास करण्याचा काम हे तुमच्या हाताने आणि तुम्ही विकास केल्याशिवाय थांबू शकत नाही, मग ज्या ज्या आवश्यकता आमच्या माता भगिनींच्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या संकल्पाच्या माध्यमातून आज मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केला होता. आज या कामाचं भूमिपूजन करत असताना आम्हाला खरोखर मनापासून आनंद झाला आणि हा काम चांगला करावा. महिला जशा आत्ता इथं आल्यात तर रस्त्याचं काम चालू असताना पाणी किती मारतात रस्त्याला,
कॉन्ट्रॅक्टर जो काम करणार आहे ते काम पाणी जास्त मारलं तर कॉन्क्रीटचं काम चांगले वर्ष टिकतं, जर पाणी मारलं नाही उन्हाचा एवढा जोर आहे तर आपण सुद्धा त्याच्यावर लक्ष देऊन पाणी मारून त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टरकडून घ्यायला पाहिजे. आपण सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला, रस्त्याचं काम आपलं झालेलं आहे, या महिन्यामध्ये त्याचं टेंडर होईल आणि मग मे मध्ये 5-10 मेला आपल्या कामाचं या ठिकाणी रस्त्याचं कामाचं उद्घाटन, भूमिपूजन सुद्धा त्यावेळी होणार आहे. आणि म्हणून आपली जी समस्या आहे, जी तुमची समस्या आहे ती आमची समस्या आहे. कदा आम्हाला पण किती वेळ गेला इथून येताना, इथं नवी गाडी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पण चौकात चालू राहायला लागली. आणि रस्त्याचं काम सुद्धा आपण घेतलेलं आहे. मला तर वाटतंय सांगू तुला आठवण नसेल पण समाज मंदिराचं काम आपण घेतलंय. समाज मंदिराला फक्त एवढंच, आपल्या फॉरेस्टची जागा सोडून आपल्या प्रायव्हेट जागा कोणातरी गावकीची असू द्या, तुमच्या वाडीची असू द्या किंवा कोणाची प्रायव्हेट असेल, तर आपण समाज मंदिर एका मिनिटात तुम्हाला पास करू शकतो. पण जागा आम्ही कुठून आणू शकत समजलं का? जागा आपली कुणातरी गाववाल्याची पाहिजे किंवा गावकीची तुमच्या पाहिजे. फॉरेस्टमध्ये समाज मंदिर बांधून देत नाही. जवळपास कुठेतरी असला फॉरेस्टला लागून तर ठीक आहे, पण प्युअर मध्ये मध्ये आपण बांधायला गेलो तर फॉरेस्टमध्ये अडवतात आणि मग मग आपला निधी पण सुद्धा फुकट जातो. जी काही कामं तुमची आहेत की तुम्ही आपला नवीन आता बापू आहे, दत्ता आहे, सांगू आपला ज्येष्ठ नेता आहे, सर्व आहे, जनार्दन आहे, या सर्वांनी एकत्र येऊन आपल्याकडे काय काम पाहिजे मागितलं तर मला वाटतं आपण ते नक्कीच लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू. आपल्या गावाचं तुम्ही आमच्या मागे राहा, आम्ही तुमच्या नक्कीच पुढे राहू. ही तुमची सगळी कामं या निमित्तानं आपण करणार. काय काय कामं देत बोंबे ते करंबीलचा रस्ता हा होणार आहे, म्हणजे थोडा उशीर लागेल. आपण मुहूर्त आपण मे महिन्यामध्ये त्याचं होईल, पण 8 किलोमीटरचा रस्ता आहे, किती वेळ लागतो मला पण समजणार नाही. मोठी पनवेल आपली करंबेली पाण्याची पाण्याची व्यवस्था संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये सर्व घरामध्ये हर घर जल नळ जे आहे, पाण्याची टाकी आहे, त्याच्यामुळे पाईपलाईन सगळं ठिकाणी झालं. तुमच्याकडे का झाली नाही मी आता 2-3 दिवसामध्ये चौकशी करतो. काम चालू करत नसतील तर त्यासाठी आम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टरला सोमवारी बोलवतो किंवा उद्या बोलवतो, माझा यादी काढतो मी आता ऑफिसला गेल्यावर. तर अशा पद्धतीनं आपल्या पाण्याची सुद्धा व्यवस्था होईल. पण आपल्या सर्व गावकऱ्यांचं हे काम करत असताना सहकार्य हवं आहे. काम चांगलं कॉन्ट्रॅक्टर करतो, कारण कामसाईवाले मग त्याची महिला भरपूर आल्या ते माझ्याकडं, त्याच्याकडं कॉन्ट्रॅक्टरनी जुने पाईप नेऊन टाकले होते तिथे, म्हणजे त्याला त्याची कॉन्ट्रॅक्टरची पण चुकी नाही, पण अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं होतं नाही, कॉन्ट्रॅक्टरनी जुने पाईप नेऊन टाकले होते की ते लाईन टाकून त्याच्यातनं पाणी गावामध्ये पोहोचतो का नाही त्याला बघायचं होतं, आणि त्यामुळे त्यांनी तात्पुरते ते पाईप नेऊन टाकले होते. पण महिला सर्व त्या गावातल्या आल्या माझ्याकडे, मी ताबडतोब कॉन्ट्रॅक्टरला सांगलाय. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात तसं नाही, हे फक्त ट्रायलसाठी हे पाईप बांधलेले आहेत, नवीन पाईपच आपण या ठिकाणी टाकणार आहोत. म्हणजे अशा महिला जागृत पाण्याच्या दृष्टिकोनात कमीत कमी तरी तुम्ही जागृत राहा, आपलं काम नक्कीच होईल. आपल्या गावाचा वरची करंबेली असू दे, भल्याची वाडी असू दे, येरमाळ असू द्या, या सर्व वाड्यांमध्ये आपण जास्तीत जास्त आता तुमच्या करंबेलीपासून येरमाळ पर्यंत सुद्धा आपण पाण्याचा टेंडर टाकलेला आहे, त्याच्यासाठी निधी आपण तो मंजूर केलेला आहे. आणि अशी सर्व कामं या 4-5 वाड्यांवरची गोंडलपाडला पण कामं सतत होत असतात. घेतलं आता तामसईला जवळजवळ 4 कामं आहेत त्यांची, समाज मंदिर आहे, रस्त्याचं कॉन्क्रीटकरण आहे, धुंद्रे ते तामसईपर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटकरण करणार आहोत त्या ठिकाणी. म्हणजे एवढी मोठी सुविधा त्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार नाही, मग आपल्याला पण का नको. म्हणून आमचं पहिलं ध्येय पाण्याचं आहे आणि दुसरं गोष्टी मोरबा ते हा रस्ता करंबेली पर्यंत रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी, भूपेंद्र असेल, देशेकर आहेत, आमचे गाव तालुक्याचे काही पुढारी आहेत, हे सर्व आम्ही एकत्र मिळून आपली जी कामं आहेत ही पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुम्ही आम्हाला साथ द्या. आप तुमची कामं 100% या ठिकाणी होतील